संपूर्ण गोय 2.0 हाजे अंतर्गत स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंग हाजा खातीर हो कार्यक्रम करपाचे आसा. आमी ताज्या खातीर गोयातल्या सगळ्या तरणाट्यांक आवाहन करता फ्रॉम बिलो 10 स्टँडर्ड टू द ग्रेज्युएट आणि पोस्ट ग्रेज्युएट असलेल्यांक सुद्धा सगळ्यांनी आपल्याक स्किल अपस्किल करपा खातीर सगळ्यांनी रजिस्टर्ड करचे. आणि या पोर्टलाचेर रजिस्टर्ड करता असताना म्हणजे ताची वेबसाईट आसा www.apprenticeshipindia.gov.in या सायटीचेर गेल्या उपरांत आता तुमकां दाखयल्ले सगळे प्रेझेंटेशन हे त्या सायटीचेर अवेलेबल आसा. एके सायडींतल्यान गोंयातल्या सगळ्या तरणाट्यांनी त्या सायटीचेर स्किल डेव्हलपमेंटाच्या पोर्टलाचेर आपले रजिस्ट्रेशन करचे. दुसरे सायटींतल्यान गोंयातल्यो सगळ्यो प्रायव्हेट सेक्टरांतल्यो सगळ्यो कंपनी इन्क्लुडींग गव्हर्नमेंट ऑफ गोवाची सगळी डिपार्टमेंट्स ही रजिस्ट्रेशन करतली आणि मॅच करून त्या सगळ्या जणांचा एक वर्षाचा अप्रेंटिसशीप कॉन्ट्रॅक्ट हो साईन करतले, आमची स्किल डेव्हलपमेंट जनरेट करतले आणि तो कॉन्ट्रॅक्ट आम्ही दोघांच्या मधला कॉन्ट्रॅक्ट त्या भुरग्याक हँड ओव्हर करतले. फ्रॉम द 15th of July टू एक वर्षा खातीर ताणी अप्रेंटिसशीप म्हणून काम करपाक जाय. पहिलेच फावटी आम्ही गोय सरकारान 5,000+ अप्रेंटीस फ्रॉम द 10th स्टँडर्ड टू ग्रेज्युएट पोस्ट ग्रेज्युएट इवन दो इंजिनियर्स म्हणजे आमचे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, WRD डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट हातूंत जे इंजिनियर सुद्धा जे अप्रेंटिसशीप जॉईन जावपाची सगळ्या जणांक संद आसा. इन्क्लुडींग म्हणजे MTS पासून ते सगळे ITI ज्या तरेचे ज्याच्या कडे क्वालिफिकेशन आसा ते स्किल्ड करचे म्हणून सरकाराचो प्रयत्न आसा. आमकां खात्री आसा की आमच्या सरकारी डिपार्टमेंटांनी कमीत कमी 5,000+ अप्रेंटिसशीप आम्ही जॉईन करून घेतले. आमच्या बरोबर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जो पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स जितके असतात ते सगळे म्हणजे गोवा शिपयार्ड असतो, MPTs असतले, हेही त्याच्या बरोबर आमच्या बरोबर या सेक्टरात जॉईन जातले. आम्ही प्रायव्हेट सेक्टरातल्या सगळ्या इंडस्ट्रीज हांकां सगळ्या जणांक कॉन्टॅक्ट केल्या. हातूर मेजर 5-star 3-star सगळी हॉटेल्स इंडस्ट्रीज जितक्यो आसा तितक्यो सगळ्यो इंडस्ट्रीज ऑल इंडस्ट्रीजचे असोसिएशन तांकां आम्ही कॉन्टॅक्ट केला. ऑल प्रोफेशनल्स हातूर CA आयले, ॲडवोकेट्स आयले, आर्किटेक्ट्स आयले, CS आयले सगळे जण, कंपनी सेक्रेटरीज जे आसा पळय तांच्यांनी प्रॉमीस केला की तेय बी कॉमर्स सायडींतले सगळे भुरगे आपल्या कडेन जॉईन करून घेवपाक तयार आसा. बिल्डर्स आयले की तांच्यांनी बी सिव्हील सायडींतले सगळे सिव्हील इंजिनियर, सिव्हील ड्राफ्टमॅन, कॉन्ट्रॅक्टर्स हांकां जॉईन करून घेता म्हटला. तांच्यांनी इवन जो गोवा शिपयार्ड असतले, इवन जो द मिडिया हांच्यांनी बी वेगवेगळ्या भुरग्यांक जॉईन करून घेवपाक प्रॉमीस केला. GCCI असतले, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, GSAI गोवा सेक्टर इंडस्ट्रीज असोसिएशन, TTAG, CII, GPM फार्मा असोसिएशन, गोवा फार्मा मेडिकल असोसिएशन, GTA गोवा टेक्नॉलॉजी असोसिएशन, ताज्या उपरांत ऑल बँक्स, ताज्या उपरांत इन्शुरन्स, क्रेडाय, BNI ह्या सगळ्या जणांनी प्रत्येक गोंयातल्या सगळ्या भुरग्यांक स्किल करपा खातीर ह्या पूर्ण वर्सभर अशा भुरग्यांक आपल्या एस्टाब्लिशमेंटांनी सगळे जण जॉईन करून घेतले. ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम असा अंडर द अप्रेंटिसशीप ऍक्ट 1961 ह्या ऍक्टाच्या अंतर्गत म्हणजे फ्रॉम द 8th स्टँडर्ड पासून ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंतच्या भुरग्यांक जॉईन करून घेऊचा स्कोप असा. ताच्या अंतर्गत आम्ही जॉईन करून घेतले. त्यांना अप्रेंटिसशीप कंप्लिशन सर्टिफिकेट जी असा पळय न्ही ही त्या त्या स्किल सेक्टरातली मेळटली. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची अप्रेंटिसशीप कंप्लीट केलेली सर्टिफिकेट मेळटली वीच इज वॅलिड इन फ्युचर इन गव्हर्नमेंट आणि इन प्रायव्हेट सेक्टर्स ऑल्सो. ताच्या खातीर म्हाका दिसता गोंयातल्या तमाम सगळ्या तरणाट्यांक पहिले फावटी अशा पद्धतीची संधी गव्हर्नमेंटात, प्रायव्हेटात आणि प्रायव्हेट सेक्टर अंडरटेकिंग हातूंतल्यान गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या स्किलिंग प्रोग्रामाच्या अंतर्गत आम्ही जॉईन करून घेऊचे असा. फुडल्या येता त्या 10-12 दिसांक सगळ्या जणांनी म्हाका दिसता स्वयंपूर्ण गोंयातल्या स्वयंपूर्ण मित्रांक आम्ही इनिशिएटिव्ह दिला, त्यांना ट्रेनिंग दिल्या, त्या आपल्या पंचायत जरी एखाद्या भुरग्याक कोणाक डायरेक्ट पोर्टलाच्या वरून जमाना असत जाल्यार त्यांनी डायरेक्टली स्वयंपूर्ण मित्राकडे वचूं येता. आमच्या प्रत्येक ITIतलो आमचो प्रत्येक प्रिन्सिपल ही इज अ ट्रेन ताच्याकडे वचून त्यांनी आपलो पोर्टलाचेर जॉईन करून येऊ येता. आमचो इवन जो पॉलिटेक्निकातले सगळे आमचे प्रिन्सिपल्स आणि बाकीचे स्टाफ हांकांय बी जॉईन केला. दुसरे सायडींतल्यान आम्ही आमच्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटातल्या सगळ्या हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आणि त्यांना ई तांकांय बी सांगला की तांची रिक्वायरमेंट तांच्यांनी दुसरे सायडींतल्यान पोर्टलार काढची, ह्यो सगळ्यो असोसिएशन्स पोर्टलाचेर घालतले. आणि हातूंतल्यान दोन गजाली आसा म्हणजे एक
जो तेंका मिनिमम स्टायफंड जो आमी म्हटला विच इज एन फ्रॉम द 8,000, 10,000, 12,000, 13,000 विच इज अ मिनिमम बट हांवें आत्ता जेन्ना डिस्कस केलें तेन्ना हो मिनिमम आसा सगळ्यो प्रायवेट सेक्टरांतल्यो कंपनी हाज्या पेक्षा चड स्टायफंड वा समजा अप टू द 20,000 रुपीज पर्यंत सुद्दां मॅक्झिमम टू मॅक्झिमम बऱ्योचश्यो प्रायवेट कंपनी तोय स्टायफंड दिता हातूंतल्यान गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो तेंका रिफंड म्हणजे 2,500 फॉर द एम्प्लॉयर्स हो रिफ तांकां मेळटा डायरेक्टली गव्हर्मेंट ऑफ गोवा इन प्रायवेट सेक्टरांतल्यान 1,500 डीबीटी बेसिसाचेर आमी प्रायवेट सेक्टरान जे जॉयन जाता तांकां डीबीटी बेसिसाचेर दिवपाचो विचार आसा जेणेकरून स्किलिंग खूप मोठ्या प्रमाणात जावपाक जाय म्हणून गव्हर्मेंट ऑफ गोवानूय बी ही स्कीम लॉन्च केली आसा.